नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. एका नव्या मालिकेच्या निमित्तानं आपल्यासोबत जी कलाकार आहे तिला आपण माऊ म्हणून ओळखलेलं आहे आणि ती लोकप्रिय झाली आणि तुमची आवडती बनली आणि पुन्हा एकदा ती एका नव्या मालिकेतून येते आणि मन धागा धागा जोडते. नवं असं मालिकेचं नाव, इंटरेस्टिंग विषय आणि अर्थात दिव्या आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे लेट्स अपवर. कशी आहेस तू? मी खूप छान आहे. तू सांग मला, तू कशी आहेस? कमाल कमाल. आणि आज तू बोलतेयस भरभरून, गप्पा मारणार आहे मी मनसोक्त तुझ्यासोबत, कारण माऊच्या भूमिकेत तुला फारसं बोलता यायचं नाही, त्यामुळे आज बऱ्याच गोष्टींवर विषयावर बोलू. पण मालिकेचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आज सगळी टीम ज्या पद्धतीने सांगत होती, तुला लगेच एका मालिकेसाठी पुन्हा एकदा लीड मिळणं हे खरंच महत्त्वाचं आहे आणि हे शक्यतो अनेक कलाकारांच्या बाबतीत घडत नाही. तर हे कसं घडले, घडून आलेलं आहे त्यावर? मला स्वतःलाही कळलेलं नाही आहे की हे कशा पद्धतीने घडलं आहे किंवा काय पद्धतीने. म्हणजे मगाशी मला प्रश्न विचारला एक कोणीतरी की हे तुझं नशीब आहे की हे तुझं हार्डवर्क आहे, तर मला असं वाटतं की तुमचं हार्डवर्क आणि त्याला तुमच्या नशिबाची जर जोड असेल ना, तर कुणीच तुम्हाला थांबवू शकत नाही. बट येस, डेफिनेटली पहिल्या शोमध्ये मी बोलले नव्हते किंवा मला बोलायची संधी मिळाली नव्हती आणि आता ह्या कट्टू या शोमध्ये मी बोलणार आहे, मी लोकांपर्यंत माझा आवाज पोहोचवणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे या गोष्टीसाठी आणि मी खरंच खूप आभारी आहे की प्रवाहने किंवा आमचं जे प्रोडक्शन हाऊस आहे, जे माझं मुलगी झाली होतं प्रोडक्शन हाऊस होतं, तेच माझं या सिरियलचंही प्रोडक्शन हाऊस आहे. माझ्या त्याच प्रोड्युसर आहे सुजाना मॅम, सतीश सर. सो ह्यांनी मला पुन्हा ही अपॉर्च्युनिटी दिली स्वतःला पुन्हा एकदा लोकांसमोर प्रेझेंट करण्याची. मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि मला मज्जा येते हे करताना. जसं विषयाबद्दल मी म्हटलं, फारसा हा विषय हाताळलेला नाही आहे आणि त्याचे विविध लेयर्स आहेत, अर्थात त्या विषयावर बोलण्यासारखं खूप आहे. म्हणजे एक डिवोर्सही असेल आणि त्याच्यानंतर तिचं पुढचं आयुष्य कशा पद्धतीने असणार आहे, तिच्या आयुष्यात कोण येते, या सगळ्या गोष्टी आहेत. तर विषयाबद्दल तुला काय वाटलं की कशा पद्धतीने हे करता येईल? विषय अगदीच, मी सांगायला गेलो तर अगदीच नाजूक विषय आहे. किंवा जेव्हा आपल्या आजूबाजूला या गोष्टी अजून घडत आहेत, अजूनही नाही मी म्हणेन घडत आहेत, पण ह्या विषयावर कोणी बोलत नाही किंवा बोलायला जात नाही. पण ह्या मालिकेच्या माध्यमातून फक्त एवढाच एक म्हणजे आमची अपेक्षा आहे किंवा एवढंच एक गोष्ट आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत की ह्या गोष्टी घडणं कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे मे बी हे आम्ही ॲडवाईस नाही देणार, पण कदाचित ह्याच्यामुळे लोकांची मेंटॅलिटी बदलू शकते का? मनोरंजनासोबत आम्ही एक समाज प्रबोधन करू शकतो का या मालिकेतून? हा एवढाच आमचा प्रयत्न असणार आहे आणि ॲट दी एंड वी आर ॲक्टर्स आणि त्या पद्धतीने आम्ही ती कॅरेक्टर्स लोकांसमोर आणणार आहोत. अँड आय होप अँड आय विश की ती लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचतील आणि त्यांना ती आवडतील. म्हणजे प्रोमो झाल्यानंतर विविध झलक बघतायत, लोकांना ते आवडत आहे आणि पुन्हा एकदा तू एका वेगळ्या भूमिकेत येतेस, त्यामुळे ते एक्साइटेड आहे की कशा पद्धतीने असणार आहे सगळं. पण आनंदीबद्दल आम्हाला थोडंसं सांग ना, ती कशी आहे काय? आनंदीबद्दल सांगायला गेलं ना, तर आनंदी पहिली गोष्ट तर खूप समंजस आहे. ती तिच्या फॅमिलीवर खूप प्रेम करते. प्रत्येक वेळेस तिचं असं आहे की तिच्यावर ते संस्कारच झाले आहेत अगं आईकडून, की काहीही करायला गेलं तर अरे लोक काय म्हणते, काही झालं तर लोक काय म्हणते. त्याच्यामुळे ती स्वतःला होणारा त्रास लपवून ती आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. पण कुठेतरी तिच्या आयुष्यात अगदीच अशा काही गोष्टी घडतात ज्याच्यामुळे मग तिला एक डिसिजन घ्यावा लागतो आणि मग आशेचा किरण म्हणून सार्थक तिच्या आयुष्यात येतो, किंवा पुढे मग त्या गोष्टी घडत जातात, त्यांचं रिलेशन डेव्हलप होत जातं. अशा पद्धतीने तिचा तो प्रवास आहे. पण आनंदी स्ट्रॉंग आहे, आनंदी स्टबन आहे, आनंदी नावाप्रमाणे आनंदीही आहे. ती कितीही दुःखात असली, तिला कितीही त्रास होत असला, तरी तिच्या फॅमिलीसमोर ती स्वतः वीक आहे हे कधीही दाखवत नाही. ती हॅप्पी असते, ती सगळ्यांसोबत मिळून मिसळून असते, सगळ्यांना सांभाळून घेते. अशा पद्धतीचं तिचं कॅरेक्टर आहे. पण जसं मन धागा धागा जोडते नवा, नवं नातं जे आहे ते कशा पद्धतीने उलगडेल ते बघणं महत्त्वाचं ठरेल. पण दिव्या, या सगळ्या मालिका किंवा हा सगळा अभिनयाचा प्रवास कर असताना त्याच्या आधी कुठेतरी स्वप्न बघितलं होतंस का की काय पद्धतीने मी या मनोरंजन क्षेत्रात येईल, किंवा तेव्हा काय ठरवलं होतं? खरं सांगू,
मी कॉलेजला असताना अगदी इथून क्लिअर होते, बी कॉम करायचं आहे, एम कॉम करायचं आहे, आणि माझा जास्त इंटरेस्ट अकाउंट्समध्ये होता आणि मी त्याच पद्धतीने माझं कामही सुरू होतं. म्हणजे मी माझं एफ वाय करत 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 मी जॉबही करत होते. एफ वाय झालं, एस वाय झालं, टी वाय झालं. टी वाय झाल्यानंतर एम कॉम पार्ट वनला मी ॲडमिशन घेतलं कॉलेजमध्ये. झालं असं की त्या दरम्यान म्हणजे माझं असं तर करस्पॉन्डन्स होतं, त्यामुळे मला दोनच दिवस जावं लागायचं. तर मग बाकीच्या दिवसांमध्ये मी काय करू, त्यामुळे मग मी ठरवलं आपण जॉब करूयात. आणि कॉलेजला असताना खूपदा मैत्रिणींकडून असे सल्ले मिळायचे की अगं तू एवढं चांगलं करतेस, मग तू का ट्राय करत नाहीस, तू बघ ना काहीतरी होईल, काहीतरी होईल. आणि माझं असं होतं की नाही नाही नाही, हे इतकी सोपी गोष्ट नाही आहे ही मनोरंजन क्षेत्रामध्ये उतरणं किंवा इथे येऊन स्वतःला प्रूव्ह करणं. आज दिवसाला कितीतरी कलाकार येतात अगं, त्यांच्यामध्ये मला कोण संधी देणार आहे. ही माझी खरं तर सुरुवात होती. आणि मी व्यवस्थित जॉब जॉईन केला. मी एका एक्सपोर्ट फर्ममध्ये ज्युनियर अकाउंट्स मॅनेजर म्हणून होते कार्यरत. मी तिथे शिकत होते सगळ्या गोष्टी. आणि एके दिवस असंच पेपर वाचता वाचता दिवाळीच्या दरम्यान बघ जाहिराती सुरू होतात, ॲक्टिंग वर्कशॉप निघतात. तर त्या जाहिराती दिसल्या मला, तर म्हटलं दिव्या करूयात का ट्राय, असं स्वतःशीच म्हटल्यानंतर म्हटलं बघू जे होईल ते जाईल, फोन करून बघूयात. दोन तीन ठिकाणी फोन केला, पण त्याच्यानंतर मग त्यांनी अव्वाच्या सव्या फीस सांगितल्या, ज्या की मला देणं पॉसिबल नव्हतं. कारण माझं असं होतं की आता आई वडिलांनी इथपर्यंत आपल्याला शिकवलं, तर ह्याच्या पुढचं आपण करूया, तर नाही जमणार. असं करत करत एक जाहिरात दिसली, त्या जाहिरातीवर फोन केला, तर तिथे अगदीच खूप कमी फी होती. मग तिथे अभिनय कार्यशाळा होती ती, मी तिथे जॉईन झाले. मग तिथून माझा प्रवास सुरू झाला. पण स्टील सिरियलचे ऑडिशन्स कसे देतात तेही माहीत नाही. मग हळूहळू ओळखी वाढायला लागल्या. एक ऑडिशन दिलं, मग दुसरं ऑडिशन दिलं, मग असं करत करत म्हणजे 2017 सुरू झालेला हा प्रवास. 2020 पहिला ब्रेक, मुलगी झाली होमध्ये. त्याच्या आधी सिरियल्समध्ये काम केलं, पण छोटे छोटे कॅरेक्टर्स किंवा कॅमिओ अशा पद्धतीने. मेन लीड म्हणून नव्हते आले. मेन लीड म्हणूनही संदीप प्रवाहने ॲक्सिडेंटल ॲक्टर असं म्हणूया आपण, ते ठरवून नव्हतं. ॲक्सिडेंटल म्हणणार असं नाही, म्हणजे इच्छा फार होती टी व्हीवर स्वतःला बघायची. म्हणजे मी ऑडिशन पण द्यायचं आहे आणि मी बघत बसायचं आहे ना. तर माझे पप्पा मला म्हणायचे तू इतके ऑडिशन्स देतेस, तू जातेस, सगळे दिसतात टी व्हीवर, तू कधी दिसणार आम्हाला. आणि ते बोलल्यानंतर ना माझे पटकन डोळे भरायचे. आणि पण त्याच्या मागे त्यांचा हा उद्देश होता की तू थांबू नकोस, तू करतेस ना, तू करत राहा, पुढे जात राहा. आणि खरंच माझ्या आईवडिलांचा माझ्या या करिअरसाठी खूप पाठिंबा होता. आणि फक्त त्यांच्या सपोर्टमुळे आज मी तुझ्यासोबत इथे बसून बोलते. सो हो, तर त्यामुळे मी प्रयत्न. आणि मी पप्पांना नेहमी असंच म्हणायचं, पप्पा मी एक दिवस दिसेन तुम्हाला, मी एक दिवस दिसेन तुम्हाला. आणि ज्या वेळेस मला मुलगी झाली होच्या वेळेस प्रवाहने बेस्ट मुलगी हे अवॉर्ड दिलं, माझी मम्मी मला सांगत होती की पप्पा टी व्हीसमोर बसले होते आणि त्यांच्या डोळ्यात फक्त पाणी होतं आणि चेहऱ्यावर पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं ते हीच माझ्यासाठी मी म्हणेन की मी केलेल्या कामाची पावती आहे, मला बाकी काही नको. आणि नक्कीच त्यांना आता दुसरी मालिका सलग मिळाली तर आनंद झालाच असेल. जास्त आनंद झाला. आणि जसं मी म्हटलं की पहिल्या मालिकेत मला लोकांनी बोलताना नाही बघितलं, त्याच्यामुळे बरीच लोक घरी येऊन मम्मी पप्पांना विचारायची किंवा मम्मी पप्पा कुठल्या फंक्शनला गेले, कोणाच्या लग्नाकार्याला गेले, गावी गेले, तर लोक घरी यायचे. आमच्या गावी सुद्धा गेले ना तर सिरियलच्या शूटिंगमुळे मला वेळ नाही मिळायचा किंवा गणपतीला कसं गावी जाणं असं. तर लोकांना ज्यांना कळलं होतं की मी या गावातून आहे, तर अख्ख्या गावातली लोक यायची माझ्या घरी. किंवा माझ्या माझे काका राहतात, माझे आजी आजोबा राहतात, त्यांनाही जाऊन विचारायची की तुमच्या मुलीला बोलता येत नाही का, ती खरंच नाही बोलू शकत का. तर असं वाटतं ते कन्व्हिक्शन होतं तुझ्या कॅरेक्टरचं ते लोकांना मे बी असा. तर मग माझे मम्मी पप्पा म्हणायचे की नाही नाही तिला व्यवस्थित बोलता येतं, ती छान बोलते. पण आता ह्या मालिकेतून मी लोकांना बोलताना दिसणार आहे, तर त्यांचा एक वेगळाच आनंद आहे की हा आता लोकांना कळेल की बाई ही मुलगी आमची बोलू शकते. खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्यास. आणि तू तुझ्या या सगळ्या संपूर्ण प्रवासात तुझी फॅमिली, तुझं कुटुंब तुझ्यासोबत होतं आणि तू आजवर इथे पोहोचली आहे. पुन्हा एकदा एक नवी मालिका आणि लीड मिळालं आहे. सो यासाठी तुला खूप खूप सारे शुभेच्छा. थँक्यू सो मच प्रेरणा, थँक्यू सो मच. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आजवर खूप प्रेम दिलं आहे प्रेक्षकांनी मला, माऊ म्हणून प्रेम दिलं आहे, स्वीकारलं आहे, आपलंसं केलं आहे. आता तसंच आनंदीलाही आपलंसं करा, तिच्यावरही भरभरून प्रेम करा, आमच्या मालिकेवर भरभरून प्रेम करा. आणि बघायला विसरू नका आमची मालिका मन धागा धागा जोडते नवा, स्टार प्रवाहावर संध्याकाळी 6:30. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू सो मच.